नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये। कला ही अद्वैतच्या रूममधून बाहेर येते तर आभा समोर असतात आणि सरसुद्धा कलाला बघते आणि विचारते की काय ग, कुठे गेली होतीस, तुझी रूम तर खाली आहे, वर का आलीस तू? तेव्हा कला म्हणते की अद्वैतच्या रूममध्ये गेले होते, तो घडलेल्या प्रकारामुळे खूप डिस्टर्ब होता म्हणून त्याच्याबरोबर बोलण्यासाठी गेले होते। तर सरोज लगेच रागाने म्हणते की तुला हे सर्व कुणी करण्यासाठी सांगितले होते, त्याच्याशी बोलायची तुला काही गरज नाही, अगोदर आग लावायची आणि नंतर विझण्याचा प्रयत्न करायचा, पण मधल्यामध्ये जे जळायचं असते ते कधीच जळून गेलेले असते। आबा सुद्धा हे सर्व ऐकत असतात। सरोज म्हणते की तुझ्यासारख्या मुलींना मी चांगलंच ओळखते, तर आबा म्हणतात की अगं सरोज, अगोदर तिचे काय म्हणणे आहे हे तरी ऐकून घे। आणि कलाला विचारतात की सुनबाई काय झाले, अद्वैतशी बोलणं झाले का? कला बोलणार तोच लगेच सरोज म्हणते की तो कसा बोलणार, कारण तो बोलण्याच्या मनस्थितीतच नाही, माझ्याशी तो बोलला नाही तर हिच्याशी काय बोलणार, दार सुद्धा त्याने उघडले नसेल। तेव्हा कला लगेच ही आजोबांना म्हणते की आजोबा माझ्या अद्वैतशी बोलणे झाले आणि आता तो बऱ्यापैकी सावरला सुद्धा। ते ऐकून आबा इतके खुश होतात आणि काय सांगते सुनबाई, अद्वैतने दार उघडले? तर कला हो बोलते। तर सरोजला राग येतो, तर कला किचन मध्ये येते आणि आपल्या रूम मध्ये निघून जाते। त्यानंतर इकडे राहुल आणि रोहिणी आपल्या रूम मध्ये असतात, तर रोहिणी ही रागाने राहुलला म्हणत असते की तू खरंच मूर्ख आहेस का, काय गरज होती त्या युजलेस नयनाला पळून नेण्याची? राहुल म्हणतो की मम्मा माझे ऐकून तरी घे, तर रोहिणी म्हणते की आता ऐकून घेण्यासाठी काय ठेवले तू, सगळं काही परफेक्ट मॅनेज मी केले होते परंतु नाही, तू तुझ्या हाताने सर्वावर पाणी फिरवले हे तुला कळते का? राहुल म्हणतो की मम्मा मला सुद्धा माहिती नव्हते की ते खरे इतके गरीब आहे, मी हे सर्व अद्वैतला त्रास देण्यासाठी केले। तेव्हा रोहिणी मोठ्याने ओरडून म्हणते की पण तरी सुद्धा तू एकदा हे मला सांगायला हवे होते, त्या नयनासोबत लग्न केल्यानंतर अद्वैतच्या आयुष्याचं वाटोळं तर होणारच होते, पण तू तुला तर स्वतःसाठीच खड्डा खोदायचा होता आणि आज तुझ्यामुळे मला सर्वांसमोर मान खाली घालावी लागली। डॅड रागावले ते वेगळेच, परंतु सरोज वहिनी सुद्धा जे नाही नाही बोलली ते सुद्धा वेगळेच। या घराने कधीच आपल्याला आपलं मानलेलं नाही, परंतु आज तुझ्यामुळे मला ते परत एकदा ऐकून घ्यावे लागले। फक्त तुझ्यासाठी मी सरोज वहिनीबरोबर कोणत्या लेवलला जाऊन रिक्वेस्ट केली हे तुला माहिती आहे का? तू त्या राधाबरोबर जर लग्न केले असते त्या सरदेसाईंच्या प्रॉपर्टीचा तू एकुलता एक मालक झाला असता, पण नाही, तू सर्वावर पाणी स्वतःच्या हाताने फिरवले आणि आता सरदेसाईंच्या प्रॉपर्टीतून तू तर बेदखल झालाच, परंतु आता या चांदेकरांच्या प्रॉपर्टीतून आणि घरातून तुम्हाला हकलले नाही तर बरे होईल, पण तूच सांग मला की आता आपण काय करायचे। आणि तेव्हा रोहिणीला जेव्हा राहुलने तिला सांगितलेले असते की ती कला आता माझ्या डोक्यात जायला लागली, तिचे मी काय करू ते मला सांग, ते क्षण आठवतात आणि आत्ता मला रेफरन्स लागतो की होळीच्या दिवशी तू कलाच्या नावाने बडबडत आला होता, म्हणजे तेव्हापासून ती तुझ्या पाळतीवर होती आणि मग तेव्हा तरी राहुल तुम्हाला सांगायचे म्हणून राहुलला ती रागाने ढकलून देते आणि बघतोस काय माझ्याकडे जा, मला जरा वेळ एकटीला राहून दे, असे म्हणते राहुल तेथेच उभा असतो। तर रोहिणी म्हणते की तुला एकदा सांगितलेले कळत नाही का, जा येथून माझ्या रूममधून। तेव्हा राहुल रागाने निघून जातो। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अद्वैत तयार होऊन येतो, तर सरोज मुद्दाम त्याला खुश करण्यासाठी म्हणत असते की तुझ्या आवडीची कॉफीसुद्धा मी बनवली आणि तुझ्या आवडीचे ओट्स बनवायला सांगू का अंजूला, परंतु अद्वैत म्हणतो की आई मी ठीक आहे आणि कला हे सर्व बघत असते। सरोज विचारते की अजून काही हवं आहे का? अद्वैत सरोजचा हात आपल्या हातामध्ये घेतो आणि आई तू काळजी करू नको मी ठीक आहे असे म्हणतो। त्यावर अद्वैत हा आबांना म्हणतो की आबा मला तुमच्याशी महत्वाचे काहीतरी बोलायचे। तेव्हा सर्वजण तेथे नाश्ताच करत असतात। आबा म्हणतात की अरे बोल ना मग। तेव्हा अद्वैत रोहिणीला आणि रजनीला विचारतो की राहुल कुठे, तर रजनी म्हणते की अरे राहुल, तर लगेच अद्वैत म्हणतो की मला राहुल आल्याशिवाय बोलता येणार नाही, त्याला येऊन दे मग मी बोलतो। आणि आनंदला म्हणतो की जा राहुल सरांना सांग की मी ताबडतोब बोलवले म्हणून। तेव्हा सरोज म्हणते की अरे तो येईपर्यंत तू खाऊन घे आणि रजनी वाढ ग त्याला। तेव्हा अद्वैत रजनीला म्हणतो की काकी अगोदर राहुलला येऊन दे मग मी खाईन। रोहिणी विचार करते की आता याला राहुलशी काय बोलायचे आणि राहुलने केलेल्या मूर्खपणामुळे मला तर काही मध्ये बोलताच येणार नाही।
तेव्हा राहुल येतो आणि खाली मान घालून बसतो. तेव्हा अद्वैत म्हणतो की आबा, मी खूप विचार केला आणि एक निर्णय घेतला की आपण खरेंच्या घरी जायला हवेत. कलाला सुद्धा खूप धक्का बसतो. कला विचार करते की याला आमच्या घरी कशाला जायचे असेल आणि हा अति अगाऊ काय विचार करत असेल. आणि अगोदरच आई बाबा खूप टेन्शन मध्ये आहे. गेल्या काही महिन्यापासून बिचाऱ्यांच्या आयुष्यामध्ये काही ना काही घडतेच. साधी सरळ आयुष्य जगणारी माणसं होतो आम्ही आणि हे सर्व काय होऊन बसले. अगोदर किती सहन करायचे आता. आणि डोळे झाकून देवा सांभाळून घे रे बाबा असे मनात म्हणते. तेव्हा अद्वैत हा आबांना म्हणतो की जे काही झाले त्यात चूक आपली आहे, त्यामुळे ती चूक आपल्यालाच निसरावी लागेल. नैना प्रेग्नेंट आहे आणि ही गोष्ट बाहेर कुणाला कळण्या अगोदर राहुल आणि नैनाचं लग्न आपल्याला लावून द्यावे लागेल. तर ते ऐकून घरातील सर्वांना धक्काच बसतो आणि राहुलला तर जास्तच. रोहिणी मात्र रागाने मनात म्हणते की राहुल आणि नैनाचं लग्न मायफूट, त्या नैनाची लायकी तरी आहे का राहुलशी लग्न करण्याची, आणि हे तर मी कधीच होऊन देणार नाही. आणि आत्ता जर मी काही बोलले तर घरात कोणी माझं ऐकून सुद्धा घेणार नाही. आणि तेवढ्यात सरोज म्हणते की शक्य नाही अद्वैत, तू याचा उच्चार सुद्धा करू नको कारण हे लग्न शक्यच नाही. विचारतो की पण आई का, तर सरोज म्हणते की एवढं सगळं होऊन सुद्धा त्या मुलीला या घराची सून म्हणून स्वीकारायचे का. घरातच काय, परंतु उंबरट्यावर सुद्धा मी तिला उभी राहून देणार नाही. अगोदरच एक मुलगी माझ्या मनाविरुद्ध घरामध्ये फिरते, आणखीन एक दुसरी मुलगी या घरामध्ये मला नकोय. अद्वैत तू विसरला का तिने त्या मुलीने किती तुला मनस्ताप दिला, तुझ्या स्वप्नांचा तिने वाटोळ केले आणि त्या मुलीला तू घरामध्ये घेतो, ते शक्य नाही. तिचे नाव सुद्धा या घरामध्ये मला नकोय. ती मुलगी आणि हिची आई आणि ही या तिघी जणी माझ्या डोक्यामध्ये जातात. माझा या लग्नाला स्पष्ट नकार आहे. तर अद्वैत म्हणतो की आई, आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. बाहेर जर लोकांना हे सर्व कळले तर कारणी आणखीन एका मुलीची फसवणूक केली आणि तिला वाऱ्यावर सोडून दिले, तर याचे परिणाम काय होतील याचा विचार कर. चूक राहुलची आहे, त्यामुळे आपल्या सर्व फॅमिलीला ती चूक सुधरावी लागेल. तू विचार कर, नैना प्रेग्नेंट आहे आणि जे काही झाले ते राहुलमुळे, आणि तिला आपण या अवस्थेत सोडू शकत नाही. त्यामुळे काही झाले तरी राहुल आणि नैनाचे लग्न लावून द्यावेच लागेल. आणि मला वाटते की हाच निर्णय योग्य असेल. तर कला ते ऐकून खुश होते आणि आज अद्वैत नैनाताईची बाजू घेतो. माझा तर विश्वासच बसत नाही आणि थँक्यू सो मच चांदेकर, आज तू घेतलेल्या स्टँडमुळे माझ्या नैनाताईला न्याय मिळेल. त्यानंतर इकडे संगीता दिनकरला नाश्ता हातामध्ये देते आणि आता जे काही झाले ते काय, त्यासाठी काय करायचे, आणि तो विचार करून माझ्या डोक्यामध्ये झंझणे यायला लागल्या. आणि या सर्वाचा चांदेकरांशी संबंध आहे. जर त्यांनी असे ठरवले की कलाशी संबंध तोडून टाकायचे, तिला माहेरी पाठवायचे, तर आपण काय करणार. आणि आपल्याला पोलिसात दिले तर आणि काही झाले तर ते चांदेकर आहे, त्यांच्या समोर कोणाचा शब्द चालत नाही. घराबाहेर पडणे मुश्किल झाले कारण लोक आपल्या तोंडाला काळं फासतील. आयुष्याची राखराख झाली आणि मला तर असे वाटते की जीवच द्यावा. दिनकर म्हणतो की संगे, मी तुला किती वेळी सांगतो की असे वांगळ काही बोलू नकोस. मरणाची भाषा करायची नाही. देवाने आपल्याला इतकं सुंदर आयुष्य दिलं, मग ते असे वाया घालवायचे का. काजल हे सर्व ऐकत असते. तेव्हा संगीता म्हणते की लोकांना तोंड द्यायची ताकद आता माझ्यामध्ये नाही. दिनकर म्हणतो की मग जीव दिल्याने सर्व काही प्रश्न सुटतील का, उलट कलाला त्याचा जास्त त्रास होईल. ती पोरगी सुद्धा सर्वांना हसत हसत एकटीच तोंड देते. संगीता म्हणते की मग मी काय करू, कलाच्या जीवावरच मी त्या नैनाला लाडावून ठेवले. कलाच माझी एक होती की ती कमवत होती आणि ही नैना मज्जा करत होती. तुम्ही मला सांगत होतात की एक दिवस तू हे सर्व आवर, नाहीतर नैना हाताच्या बाहेर जाईल. आणि शेवटी तेच झाले. आणि तेवढ्यात संगीताची मैत्रीण येते आणि त्या मैत्रीण विचारू लागतात की काय ग संगे, नैनाचा साखरपुडा मोडला की काय, आणि मागच्या वेळेस ती तर पळून गेली होती, मग आता ह्या वेळेस काय झाले. तर दुसरी मैत्रीण म्हणते की दुसरं काय कारण असणार, जी मुलगी पळून गेली तिच्याशी दुसरं लग्न करायचं म्हणजे विस्तवस पदराला बांधण्यासारखं आहे. तेव्हा दुसरी मैत्रीण म्हणते की एकदा गोष्टी लपवल्या म्हणून प्रत्येक वेळेस त्या गोष्टी लपवता येतात का. तेव्हा संगीताला आणखीन टेन्शन येते. त्यानंतर इकडे सरोज रूममध्ये असते आणि तेवढ्यात तिथे रोहिणी येते. आणि सरोज वहिनी, मला माहिती आहे की मी तुम्हाला खरंच खूप बोर करते, तू जे काही करते ते अगदी करेक्ट आहे, परंतु आत्ता मला तुझ्याशी खूप महत्वाचे बोलायचे. सरोज मात्र काही उत्तर देत नसते आणि रोहिणी विचारते की सरोज वहिनी तू ऐकते का. तर सरोज म्हणते की मला तुझ्याशी बोलायची इच्छा नाही म्हणून मी तुझे उत्तर देत नाही, तू आत्ता जाग तुझ्या रूममध्ये, नंतर बोलूयात. रोहिणी म्हणते की ठीक आहे, मला समजते की तू माझ्यावर रागवली, तुझा हक्क सुद्धा आहे रागवण्याचा.
मी सुद्धा असते ती तुझ्या जागी तर मी सुद्धा अशीच रिॲक्ट झाले असते. परंतु मला नेमकं काय म्हणायचे, माझा त्या मुलीवर अजिबात विश्वास नाही. एकतर अगोदर एक मुलगी आपल्या डोक्यावर बसली आणि आता दुसरी मुलगी जर आपल्या घरात आली तर आपल्या घराची पूर्ण वाट लागेल ग. तेव्हा सरोज म्हणते की मग मी आता काय करू, तू कशी आहे हे मला पूर्णपणे माहिती असताना सुद्धा मी माझ्या जिवलग मैत्रिणीच्या मुलीबरोबर तुझ्या मुलाचे लग्न ठरवले होते आणि काय झाले तर मी तोंडावर पडले. इतक्या वर्षाची मैत्री आमची एका क्षणात तुटली. काय वाटले असेल माझ्याबद्दल विजयाला, आपल्याच जिवलग मैत्रिणीने आपलीच फसवणूक केली. रोहिणी, तू जर तुझ्या मुलाकडे वेळीच लक्ष दिले असते तर आज आपल्यावर ही वेळ आलीच नसती. त्यावेळी जर तू त्याला पाठीशी घातले नसते तर आज याचे परिणाम आपल्याला भोगावेच लागले नसते आणि याला फक्त तू आणि तुझा मुलगा तो राहुल जबाबदार आहात. तेव्हा रोहिणी मुद्दाम डोळ्यामध्ये पाणी आणते आणि सरोज वहिनी तू अगदी करेक्ट बोलती, कारण मी काय करू, राहुलला मला आई आणि वडील या दोघांचे प्रेम द्यायचे होते. आई आहे ग मी आणि त्यात सिंगल मदर. तर सरोजला राग येतो, रोहिणी प्लीज तुझे हे नाटक आता थांबव, सहानुभूती मिळावी म्हणून हे नाटक तू करू नकोस आणि तुम्हाला कोणी वाऱ्यावर सुद्धा सोडलेले नाही. घरात इतरांना जे काही सर्वांना मिळते ते तुम्हाला दोघांना सुद्धा मिळते. रोहिणी म्हणते की अगं वहिनी तेच तर म्हणते, कारण राहुल तर ह्या फॅमिलीतीलच आहे म्हणजे चांदेकरच. आणि हे बघ आत्तापर्यंत तू आम्हाला कधीही परकेपणा जाणून दिला नाही आणि आत्ता सुद्धा यापुढे तो आम्हाला असे वाऱ्यावर सोडू नकोस. आणि काही करून प्लीज तू हे लग्न थांबव, कारण ती मुलगी खरंच माझ्या राहुलला फसवते. एक काम कर, तू मला मार म्हणून रोहिणी ही सरोजचे हात धरते आणि आपल्या तोंडात मारून घ्यायला लागते. तर सरोजला आणखीन राग येतो आणि रोहिणी बास कर, काय चालले ग तुझे हे सर्व नाटक. रोहिणी म्हणते की मग मी काय करू सरोज वहिनी, कसे थांबू हे सर्व, तुला चालणार का नाही ना या घरात आलेली. सरोज मात्र रागाने बाहेर निघून जाते. तर इकडे संगीताच्या मैत्रिणी ह्या संगीताला म्हणत असतात की ते सर्व बाजूला राहून दे, जिला तू लहानपणापासून घेऊन मिरवायची तिनेच तुझे नाक कापून तुझ्या हातामध्ये दिले. काजलला शालिनीचा खूप राग येतो. तर संगीता म्हणते की शाली तू माझी मैत्रीण आहेस ना ग, मला वाटले शेजार धर्म म्हणून आमच्याला मदतीला आले आणि एकतर आमच्यावर असे टेन्शन आले डोळ्यावर अगदी अंधार. मी तुमच्या समोर हात जोडते, आधार द्यायचा नसेल तर देऊ नका, परंतु आमच्या जखमेवर मात्र मीठ चोळू नका. शालिनी लगेच दुसऱ्या मैत्रिणीला रागाने हाताला धरते आणि चलग म्हणून त्या दोघी रागाने निघून जातात. त्यानंतर नैनाही बाहेर निघलेली असते. तर संगीता म्हणते की थांब, तू कुठे निघालीस, काल जितका तमाशा झाला तो पुरेसा नाही का, त्यामुळे गप गुमान तू खोलीमध्ये जाऊन बस. तेव्हा नैना ही रडतच असते आणि म्हणते की मम्मा तुम्हाला सर्वांना जे काही खरं आहे ते कळले, त्यामुळे तुमच्यापासून आता मी काही लपून ठेवू शकत नाही. पण मी तुम्हाला आत्ताच सांगते की आत्तापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये मी पुढे काय करायचे हे तुम्ही ठरवलेत, पण यावेळी आता मी पुढे काय करायचे हे प्लीज माझे मला ठरवून द्यात, प्लीज मला आडू नको. म्हणून नैना ही बाहेर निघून जाते. तर संगीता तिला आवाज देत असते. संगीता दिनकरला टेन्शन मध्ये म्हणते की आता नेमकं ही काय करण्यासाठी गेले असेल, आणि तोंडाला घाबरून हात लावून ही जीवाचं काही बरं वाईट तर करणार नाही ना असे दिनकरला म्हणते आणि काजलला तिच्या मागे जायला सांगते. काजल धावतच नैनाच्या मागे जाते आणि तेवढ्याच संगीताच्या मोबाईलवर कलाचा कॉल येतो. संगीता विचारते की अगं कला तिकडे काय झाले. नैना काहीच सांगायला तयार नाही. तर कला म्हणते की आई प्लीज शांत हो आणि आता टेन्शन घेऊ नकोस. आणि आई अद्वित हा आवाजोबांबरोबर राहुल आणि नैनाच्या लग्नाबद्दल बोललाय आणि मला वाटत नाही की आजोबा या लग्नाच्या विरोधात जातील म्हणून, त्यामुळे सर्व काही नीट होईल. तर संगीता खुश होते. तसे जर झाले तर अंबाबाईच पावली असे म्हणायचे. तर कला म्हणते की आई चला तर मी ठेवते म्हणून फोन ठेवते. तेव्हा संगीताच्या जीवात जीव येतो. कला अद्वितच्या रूममध्ये येते आणि त्याला थँक्स बोलत असते की इतकं सर्व काही होऊन सुद्धा तू माझ्यावर विश्वास ठेवला, पण आपल्याला आता नयनाताई आणि राहुलच्या लग्नाचा विचार करायला हवा. तेव्हा सरोज पुढे येते आणि एक मिनिट, हा प्रश्न चांदेकरांचा आहे, त्यात तुला पडायची काही गरज नाही. तेव्हा कला ही सरोजला सॉरी मॅडम, परंतु हा प्रश्न फक्त चांदेकरांचा नाही राहिला, त्यात नयनाताई सुद्धा अडकली, त्यामुळे आता हा खरेंचा सुद्धा प्रश्न आहे. सरोज म्हणते की तू माझ्याशीच का बोलते, मला तुझ्या बरोबर बोलण्यात इंटरेस्ट नाही, मी माझ्या मुलाशी बोलण्यासाठी आले, ही माझ्या मुलाची खोली आहे, त्यामुळे मला त्याच्याशी एकट्याला बोलायचे. तेव्हा कला अद्वितकडे बघत असते आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये राहुल सर्वांसमोर म्हणत असतो की प्रेग्नन्सी टेस्ट करण्यासाठी मी सुद्धा तुमच्या बरोबर येणार.
तुम्ही दोघी बहिणी मिळून रिपोर्ट तर सहज मॅनेज करतान. अद्वैतला प्रचंड राग येतो आणि सनकन असी तो राहुलच्या कानामागे देतो आणि धमकावून सांगतो की कलाशी या भाषेमध्ये बोलायचे नाही. तुझे सत्य बाहेर आणण्यासाठी तिने धडपड केली आणि वर तिला सर्व प्रूफ करावे लागते. नयनाच्या प्रेग्नन्सीच्या बाबतीत ही खोटं बोलणार नाही, माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. तेव्हा कलाही आणखीन अद्वैतवर खुश होते. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.